नमस्कार मित्रांनो, नाव इन दिस व्हिडिओ वी आर डिस्कसिंग अबाउट ए बॅरोमीटर अँड मॅनोमीटर. काय बघणार आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये? बॅरोमीटर अँड मॅनोमीटर. बघा, इफ यू टेक एनी डिवाइस टू मेजर द प्रेशर, आपण कुठलाही डिवाइस घेतला आणि जर तो प्रेशर मेजर करत असेल, देन दिस डिवाइस इज नोन ॲज प्रेशर मीटर. त्या डिवाइसला काय म्हणायचं? प्रेशर मीटर और प्रेशर गेज. तुम्ही एखादा इंस्ट्रूमेंट यूज करत असाल, डिवाइस यूज करत असाल कुठल्या पर्पजसाठी, प्रेशर मेजर करण्यासाठी, तर त्या डिवाइसला तुम्ही काय म्हणणार आहे? प्रेशर मीटर और प्रेशर गेज. तर असे आपल्याला दोन प्रेशर मीटर बघायचे आहेत, एक म्हणजे बॅरोमीटर आणि दुसरा ओपन ट्यूब मॅनोमीटर. तर आपण फर्स्ट डिस्कशन करूया बॅरोमीटर. तर हे जे बॅरोमीटरचं इन्व्हेन्शन आहे, हे बॅरोमीटरचं जे डिवाइस आहे, ते कुणी इन्व्हाइट केलं आहे? तर इटालियन सायंटिस्ट टोरिसेलीज, इथे दिसत असेल नाव तुम्हाला, तर टोरिसेलीजने हा बॅरोमीटर केलेला आहे. त्याच्यामुळे ह्या एक्सपेरिमेंटला टोरिसेलीज एक्सपेरिमेंट सुद्धा म्हणतात. ओके, तर हा बॅरोमीटर आपण कशासाठी यूज करणार आहे? तर आपल्याला माहिती आहे आपण प्रेशर मेजर करण्यासाठी, पण नक्की कुठला? तर बॅरोमीटर इज यूज टू मेजर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. कशासाठी आपण बॅरोमीटर यूज करणार आहे? टू मेजर द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. समजलं इथपर्यंत? ओके, तर आता बॅरोमीटरचं आपण कन्स्ट्रक्शन समजून घेऊया. तर बॅरोमीटर काय असतं? तर बॅरोमीटर कन्सिस्ट ऑफ ए लॉंग ग्लास ट्यूब, एक लॉंग अशी ग्लास ट्यूब आहे. ओके, इट इज क्लोज ॲट वन एंड, एका एंडला क्लोज आहे, अँड इट इज ओपन ॲट द अदर एंड, इथे दुसऱ्या एंडला ती कशी ओपन आहे. ओके, इट इज ओपन ॲट द अदर एंड. ना दीज ट्यूब फिल विथ द मर्क्युरी. ती ट्यूब कशाने भरलेली असते? मर्क्युरीने भरलेली असते, अप टू ब्रिम. ब्रिम म्हणजे कड्यापर्यंत, म्हणजे पूर्णपणे भरलेली असते. ओके, आता ही जी ट्यूब आहे ती किती लॉंग आहे? इट इज 1 मीटर लॉंग. किती मीटर लॉंग आहे? 1 मीटर लॉंग, म्हणजेच 100 सेंटीमीटर लॉंग. आणि ह्या ट्यूबचा डायमीटर किती? इट इज अबाउट 1 सेंटीमीटर. डायमीटर किती? 1 सेंटीमीटर, म्हणजे डायमीटर 1 सेंटीमीटर आहे आणि लांबीला किती आहे? 100 सेंटीमीटर. ओके, आणि ह्या ट्यूबमध्ये आपण काय भरलेलं आहे? मर्क्युरी फिल केलं अगदी कड्यापर्यंत. आता ही ट्यूबला आपण ओपन एंडला अंगठा लावला, इट इज क्लोज विथ द थंब अँड इट इज इन्व्हर्टेड इन टू ए डिश. एक खाली डिश घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण इन्व्हर्ट केलं अँड दिस डिश इज ऑलवेज इट ऑल्सो कंटेनिंग द मर्क्युरी. ह्या डिशमध्ये सुद्धा काय आपण मर्क्युरी भरलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण ही काय केली, अशी इन्व्हर्ट अशी ट्यूब ठेवली आणि तुमचा हा जो खाली थंब लावलेला होता तो काढून घेतला. देन यू ऑब्झर्व दॅट द मर्क्युरी लेवल, द मर्क्युरी इन साईड ऑफ द ट्यूब, द लेवल इज फॉल डाऊन. त्यातली मर्क्युरीची जी लेवल आहे, आपण पूर्ण कडेपर्यंत भरून घेतलेला होता, पण त्याची मर्क्युरी लेवल काय होताना दिसेल तुम्हाला? फॉल होताना दिसेल. अँड इट रेस्ट ॲट सम व्हर्टिकल हाईट, ती इथे येऊन रेस्टला येईल एक व्हर्टिकल हाईटला, त्याला आपण एच ने डिनोट केलंय. ओके, मग त्या व्हर्टिकल हाईटची व्हॅल्यू मर्क्युरी बॅरोमीटरसाठी ॲट सी लेवलला किती असते? 76 सेंटीमीटर ऑफ मर्क्युरी. ओके, किती हाईट असते? 76 सेंटीमीटर. ह्याच्याबद्दलचं नंतर डिस्कशन करूया. ओके, तर दिस इज अबाउट द कन्स्ट्रक्शन्स ऑफ बॅरोमीटर. काय आहे कन्स्ट्रक्शन्स ऑफ बॅरोमीटर? काय घेतलंय आपण? लॉंग ग्लास ट्यूब, त्याची लेंथ किती आहे? 1 मीटर. त्याचा डायमीटर किती आहे? 1 सेंटीमीटर. त्याच्यामध्ये आपण काय फिल केलेलं आहे? मर्क्युरी. आणि तीच ग्लास ट्यूब आपण इन्व्हर्ट करून एका स्मॉल डिशमध्ये इन्व्हर्ट करून ठेवली. त्या स्मॉल डिशमध्ये सुद्धा काय? मर्क्युरी. आणि नंतर तुम्हाला ही मर्क्युरी लेवल, म्हणजे इनसाईड ट्यूबची मर्क्युरी लेवल काय झालेली दिसेल? खाली आलेली दिसेल. आणि ह्या मर्क्युरी लेवलची, ह्या इथूनची हाईट जर आपण मेजर केली तर ती किती आली? एच. आणि ती किती येते? 76 सेंटीमीटर. इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल, दिस इज कन्स्ट्रक्शन्स ऑफ बॅरोमीटर. समजलं? ओके, आता आपण समजून घेऊया की हा बॅरोमीटर यूज करून ॲटमॉस्फेरिक प्रेशर कसा मेजर केला जातो. ओके, आता ज्यावेळी इथली लिक्विड लेवल फॉल होते, त्यावेळी इथे एक स्पेस क्रिएट होतो आणि तो स्पेस म्हणजेच कोण असतो? व्हॅक्युम असतो. आणि त्या व्हॅक्युमलाच ह्या टोरिसेलीज सायंटिस्टचं नाव दिलं आहे, म्हणून त्याला टोरिसेलियन व्हॅक्युम म्हणतात. काय म्हणतात? टोरिसेलियन व्हॅक्युम. आता आपल्याला माहित आहे मग एच तिथला प्रेशर म्हणजेच ह्या व्हॅक्युमचा प्रेशर असेल. मग व्हॅक्युम प्रेशर किती असतो? झिरो. म्हणजे द प्रेशर ॲट पॉईंट ए, प्रेशर ॲट पॉईंट ए किती आहे? झिरो.
लक्षात आलंय, म्हणजे ए पॉइंटचा तिथला प्रेशर किती आहे, झिरो, कारण की इथे काय व्हॅक्युम आहे. ओके, आता बघा इथे आपण घेतलाय पॉइंट बी आणि इथे एक पॉइंट घेतलाय सी. ओके, बी आणि सी पॉइंटचे जर आपण हाईट मेजर केली तर ते तिन्ही सुद्धा पॉइंट आपण इथे ड्रॉ केलेले ते सेम हाईटला आहे. मग जर सेम हाईटला जर आपण डिफरंट डिफरंट पॉइंट घेतले तर त्यांचा प्रेशर हा काय असतो, सेम. म्हणजे प्रेशर ऍट पॉइंट बी इज इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट सी. म्हणजे हा बी पॉइंटचा आणि सी पॉइंटचा प्रेशर कसा आहे, सेम. ओके, आता बघा हा जो बी पॉइंट आहे तो ह्या लिक्विड कॉलमच्या आतमध्ये आहे. म्हणजे हा बी पॉइंटचे तिथे जो प्रेशर क्रिएट झालेला असेल तो ह्या लिक्विड कॉलममुळे तयार झालेला आहे. कुणामुळे तयार झालाय, लिक्विड कॉलममुळे. ओके, मग आता ह्या लिक्विड कॉलममुळे जो प्रेशर तयार झाला ज्याला आपण ऍब्सोल्यूट प्रेशर म्हणतो, त्याचं आपण डेरिवेशन सेकंड व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. तर तुम्हाला ऍब्सोल्यूट प्रेशरचा फॉर्म्युला माहितीच असेल. तर ऍब्सोल्यूट प्रेशर ऍट पॉइंट बी किती, पीबी इज इक्वल टू, म्हणजे प्रेशर ऍट पॉइंट बी इज इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट ए पी ए प्लस एच रो जी. एच म्हणजेच काय, तर ही व्हर्टिकल हाईट, रो मीन्स डेन्सिटी, ही कुणाची डेन्सिटी आहे, तर मर्क्युरीची डेन्सिटी आहे. ओके, जी मीन्स ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, हे तुम्हाला माहितीच आहे. ओके, पण आपल्याला माहिती आहे पी ए ची व्हॅल्यू किती आहे, झिरो आहे. मग पी ए ची व्हॅल्यू जर झिरो असेल तर ऍट पॉइंट बी च्या तिथला प्रेशर आपल्याला किती मिळतोय, एच रो जी. पण आपणच काय म्हणतोय, प्रेशर ऍट पॉइंट बी आणि प्रेशर ऍट पॉइंट सी हे दोन्ही सुद्धा सेम आहे, म्हणजेच पी बी इज इक्वल टू पी सी. बरोबर आहे ना, म्हणजेच इथे पी बी च्या जागी मी काय लिहू शकतो, इथे मी असं सुद्धा लिहू शकतो पी बी इज इक्वल टू पी सी. लक्षात येते, आपण इथेच घेतलेले ऍट सेम हाईटला प्रेशर कसा असतो, सेम. म्हणजे प्रेशर ऍट पॉइंट बी इज इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट सी, ह्या दोघांची व्हॅल्यू किती आली, एच रो जी. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आता आपण सी पॉइंटच्या तिथे ऑब्झर्व करूया. सी पॉइंट कसा आहे, ओपन टू द ऍटमॉस्फिअर आहे. इथे सगळं ओपन टू द ऍटमॉस्फिअर आहे, म्हणजे सी पॉइंटच्या तिथे जो प्रेशर क्रिएट झालेला असेल, एक्झर्ट झालेला असेल, तो प्रेशर कुणामुळे, ऍटमॉस्फेरिक प्रेशरमुळे. म्हणजे प्रेशर ऍट पॉइंट सी इज नथिंग बट द ऍटमॉस्फेरिक प्रेशर डिनोटेड बाय पी नॉट. कळतंय, हा सी पॉइंट जो आहे तो ऍटमॉस्फिअरच्या तिथे ओपन आहे, त्याच्यामुळे, म्हणजे हा इथल्या बाहेरच्या डिशमध्ये जो मर्क्युरी आहे त्याच्या फ्री सर्फेसवरचा हा पॉइंट आहे, त्याच्यामुळे इथे जो प्रेशर असेल तो किती असेल, तर ऍटमॉस्फेरिक एवढा असेल. म्हणजे प्रेशर ऍट पॉइंट सी इज इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर पी नॉट. ओके, म्हणजे पी सी इज इक्वल टू पी नॉट. मग फायनली आपल्याला ऍटमॉस्फेरिक प्रेशरचा फॉर्म्युला मिळाला, पी नॉट इज इक्वल टू एच रो जी. काय फॉर्म्युला मिळाला आपल्याला, पी नॉट इज इक्वल टू एच रो जी. युझिंग दिस इक्वेशन वी कॅन फाइंड आउट द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. आपण काय मेजर करू शकतो, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. येते लक्षात. ओके, आता स्टँडर्ड ऍटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू किती असते, तर स्टँडर्ड ऍटमॉस्फेरिक प्रेशरची व्हॅल्यू असते किती असते, तर 1,00,325, म्हणजे 101325 न्यूटन पर मीटर स्क्वेअर. तर ही स्टँडर्ड व्हॅल्यू झाली, काय झाली, स्टँडर्ड ऍटमॉस्फेरिक प्रेशर. मग हा प्रेशर आपल्याला काउंट करायचा होता बाय युझिंग बॅरोमीटर. मग आता सक्सेस झालाय का, ह्या फॉर्म्युल्यावरून व्हॅल्यू निघते का, तर बघा जर आपण ही हाच एक्सपेरिमेंट सी लेवलला करत असेल, ऍट सी लेवलला, तर ही एच ही जी हाईट असते ती किती येते, 76 सेंटीमीटर. 76 सेंटीमीटर म्हणजेच काय, तर इथे काय लिहिले, 76 सेंटीमीटर ऑफ एच जी. एच जी म्हणजेच काय, मर्क्युरी कॉलम. ओके, तर 76 सेंटीमीटर म्हणजे 0.76 मीटर. रो मीन्स डेन्सिटी ऑफ मर्क्युरी, मर्क्युरीची डेन्सिटी किती असते, 13,600, म्हणजे 13,600 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. मग तेच मी इथे लिहिलंय, 13.6 × 10³ kg पर मीटर क्यूब. जी ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ज्याची व्हॅल्यू किती असते, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट केल्या तर पी नॉट ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 1.013 × 10⁵ पास्कल ऑर न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आणि ही व्हॅल्यू कुणा किती आली, तर ही व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर एवढी आली. म्हणजेच काय, तर आपण बॅरोमीटर यूज करून काय फाइंड आउट करू शकतो, ऍटमॉस्फेरिक प्रेशर. तर मला असं वाटतं तुम्हाला बॅरोमीटर समजलं असेल, बॅरोमीटरचं नक्की यूज काय, त्याचं कन्स्ट्रक्शन, नंतर आपण ऍटमॉस्फेरिक प्रेशर कसा मेजर करतो. तर ह्या सगळ्या गोष्टी नोट डाऊन करून घ्या.
ओके, तर तुम्हाला बॅरोमीटर समजलाच असेल. आता आपण नेक्स्ट प्रेशर मीटर बघूया, प्रेशर गेज, ओपन ट्यूब मॅनोमीटर. काय बघूया आपण? ओपन ट्यूब मॅनोमीटर. ओके, जसा बॅरोमीटर आपण यूज केला ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी, तसाच मॅनोमीटरचा सुद्धा यूज होतो. मॅनोमीटर इज यूज टू मेजर द गेज प्रेशर. मॅनोमीटर कशासाठी यूज करतात? टू मेजर द गेज प्रेशर. समजलं? मॅनोमीटरचा यूज आहे टू मेजर द गेज प्रेशर. मग तो गेज प्रेशर कसा काम करायचा तो बघूया. मग सुरुवातीला आपण कन्स्ट्रक्शन समजून घेऊया. मॅनोमीटर कन्सिस्ट ऑफ यू शेप ट्यूब. कुठल्या शेपची? यू शेपची एक ग्लास ट्यूब आहे. इट पार्टली फिल विथ द, मी असं म्हणत नाही कम्प्लिटली फिल, इट पार्टली फिल विथ द लो डेन्सिटी लिक्विड. कुठली आपण म्हणतोय? पार्टली फिल विथ द लो डेन्सिटी लिक्विड सच ॲज वॉटर अँड केरोसिन. आता इथे आपण जो लिक्विड यूज केलाय तो लो डेन्सिटीचा लिक्विड आहे, फॉर एक्झाम्पल वॉटर किंवा केरोसिन. आता बॅरोमीटरमध्ये बघितलं आपण काय यूज केलाय? मर्क्युरी यूज केलाय. आता मर्क्युरीची डेन्सिटी ही जास्त असते, खूप मोठी असते, 13,600 किलोग्रॅम पर मीटर क्यूब आपण बघितले. तसं त्याच्या कंपॅरेटिव वॉटर आणि केरोसिनची डेन्सिटी ही काय असते? कमी असते. मग इथे कमी डेन्सिटीचा लो डेन्सिटीचा फ्लुइड किंवा लिक्विड यूज करण्यामागचा पर्पज काय? तर आपले हे जे दोन आर्म आहेत, ह्या दोन आर्म मध्ये बघा, इथे एक म्हणजे लिक्विडची लेवल आहे आणि इथे एक लिक्विड लेवल आहे. तर ह्या दोन आर्म मधल्या लिक्विड लेवल मधल्या ज्या हाईटचा डिफरन्स आहे तो लो डेन्सिटीचा लिक्विड यूज केला तर मॅक्झिमम येतो. पण जर समजा इथे वॉटर किंवा केरोसिनच्या जागी मर्क्युरी यूज केला असता तर ए आणि सी लेवल जवळजवळ अप्रॉक्सिमेटली इक्वलच आली असती. काय आली असती? अप्रॉक्सिमेटली इक्वल. म्हणजे आपल्याला त्यांच्या दोघांमधला हाईट डिफरन्सच मेजर करता आला नसता. म्हणजे येतो हाईट डिफरन्स, नाही असे तर भाग नाही, पण तो अगदी स्मॉल येतो, निग्लिजिबल येतो. मग त्याच्यावरून गेज प्रेशर फाइंड आउट करणं कठीण होऊन जातं. त्याच्यामुळे इथे आपण कुठला फ्लुइड यूज करतो, कुठला लिक्विड यूज करतो ज्याची डेन्सिटी कशी असते? कमी. फॉर एक्झाम्पल वॉटर और केरोसिन. लक्षात आलं इथे लो डेन्सिटीचा लिक्विड का यूज केलाय ते. ओके, तर कन्स्ट्रक्शन बघतोय आपण की इट कन्सिस्ट ऑफ यू शेप ट्यूब. इट्स वन एंड इज ओपन टू द ॲटमॉस्फिअर. एक एंड कसं आहे? ओपन टू द ॲटमॉस्फिअर. अँड अदर एंड, इथे दुसरा जो एंड आहे, इट इज कनेक्टेड टू द गॅस चेंबर. कशाला कनेक्ट केलेलं आहे? गॅस चेंबर. म्हणजे इथे काय फील केलेलं आहे? गॅस फील केलेलं आहे. ह्या चेंबरमध्ये काय फील केलेलं आहे? गॅस फील केलेलं आहे. आणि त्याला हा दुसरा एंड आपण काय केलेला आहे? तर कनेक्ट केलेला आहे. इथपर्यंत तुम्हाला कन्स्ट्रक्शन लक्षात आलं असेल. मग आपला यूज काय? तर मॅनोमीटर इज यूज टू मेजर द गेज प्रेशर. मग आपल्याला कुणाचा गेज प्रेशर फाइंड आउट करायचा आहे? तर इथे जो गॅस फील केलाय त्याचा. आता गॅस हा सुद्धा फ्लुइडच आहे, हे लक्षात घ्या. ओके, हे इम्पॉर्टंट आहे इथे. तर इथे जो गॅस फील केलाय त्याचा आपल्याला काय करायचा? गेज प्रेशर मेजर करायचा. काय प्रेशर? कुठला प्रेशर फाइंड आउट करायचा? गेज प्रेशर. तर गेज प्रेशरची आपल्याला डेफिनेशन माहिती आहे. गेज प्रेशर आपण कशाला म्हणतो? द डिफरन्स बिटवीन ऍब्सोल्यूट प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मी काय म्हणतोय? द डिफरन्स बिटवीन ऍब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर इज नोन ॲज अ गेज प्रेशर. आणि हे आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये बघितलंय. बघितला नसेल तर फर्स्ट व्हिडिओ नक्की बघा. ओके, तर तो गेज प्रेशर आपल्याला फाइंड आउट करायचा. म्हणजे आपल्याला ऍब्सोल्यूट प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर मधला डिफरन्स फाइंड आउट करायचा आहे. ओके, तर बघा आता इथे आपण समजून घेऊया कसा मेजर करायचा. आता इथे दोन आर्म आहेत. ओके, ह्या आर्म मधली लिक्विड लेवल इथे, सेकंड आर्म मधली लिक्विड लेवल इथे. ह्या दोन लिक्विड लेवल मधली जी हाईट आहे ती किती आहे? एच एवढी हाईट आहे. मग इथे जो ओपन टू द ॲटमॉस्फिअर आहे तिथे आपण एक पॉइंट घेतला ए, आणि हा ओपन टू द ॲटमॉस्फिअर असल्यामुळे ह्या ए पॉइंटच्या तिथला जो प्रेशर असेल तो पुन्हा एवढा असेल. इट इज इक्वल टू द ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे पी ए इज इक्वल टू पी नॉट. द प्रेशर ॲट पॉइंट ए इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर पी नॉट. आले लक्षात? ओके, आता बघा त्याच वेळी आपण दुसरा पॉइंट घेतला बी, जो ए पॉइंटच्या वर्टिकली एच एवढ्या डाऊनला आहे. ओके, म्हणजे ए पॉइंट पासून हा किती खाली आहे? तर एच एवढ्या हाईटला खाली. मग बी पॉइंटच्या तिथला ऍब्सोल्यूट प्रेशर किती येणार आहे तो आपल्याला माहितीच आहे. पी बी म्हणजे प्रेशर ऍट पॉइंट बी इज इक्वल टू प्रेशर ऍट पॉइंट ए प्लस एच रो जी. एच म्हणजे ही वर्टिकल हाईट, रो मीन्स डेन्सिटी ऑफ दिस लिक्विड, अँड जी मीन्स ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर हा आपल्याला ऍब्सोल्यूट प्रेशर मिळाला ऍट पॉइंट बी.
Now here observe the point B and point C are at the same height. दोघं सुद्धा सेम हाईटला आहे. जर ते सेम हाईटला असतील तर दोघांचा प्रेशर सेम आहे. म्हणजे प्रेशर ऍट पॉईंट बी इज इक्वल टू प्रेशर ऍट पॉईंट सी. म्हणजे बीच्या जागी म्हणजे प्रेशर ऍट पॉईंट बीच्या जागी मी प्रेशर ऍट पॉईंट सी लिहितो आणि पी ए प्रेशर ऍट पॉईंट ए म्हणजेच किती आहे इथे किती प्रेशर आहे ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे आपल्याला इथे फॉर्म्युला मिळाला द प्रेशर ऍट पॉईंट सी इज इक्वल टू पी नॉट प्लस एच रो जी. आलंय लक्षात? ओके. मग आता आपल्याला सी पॉईंटच्या तिथला सुद्धा प्रेशर मिळाला. Now here we take the any point D in the chamber. It indicate that the pressure of the gas. हा काय इंडिकेट करतोय? गॅस वरचा प्रेशर इंडिकेट करतोय ऍट पॉइंट डी चा. पण बघा गॅस हा फ्लुइडच आहे. ओके. जर समजा हा चेंबर जर असेल हा आपण कॉम्प्रेस करू शकलो तर बघा कॉम्प्रेस केला तर त्याच्यावरचा प्रेशर इन्क्रीज होईल आणि इन्क्रीज इन प्रेशर जो आहे तो इक्वली ट्रान्समिट होईल ऍट पॉइंट सी ला. म्हणजे सी ची लेवल अजून म्हणजे ही जी लिक्विड लेवल आहे ती काय होईल खाली जाईल आणि इथली लिक्विड लेवल वर जाईल. म्हणजे अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ एनी चेंज इन प्रेशर. बरोबर आहे? आपण शिकलोय पास्कल लॉ लास्ट व्हिडिओमध्येच बघितलेलं आहे आपण थर्ड व्हिडिओमध्ये की काय म्हटलंय आपण पास्कल लॉ मध्ये की एनी चेंज इन प्रेशर इन एनक्लोज्ड फ्लुइड is equally transmitted at every point in the enclosed fluid. म्हणजे इथे जेवढा चेंज झाला असेल प्रेशर मध्ये तेवढा चेंज इथे सुद्धा होईल. म्हणजे अकॉर्डिंग टू पास्कल लॉ द चेंज इन प्रेशर ऍट पॉइंट डी इज इक्वल टू चेंज इन प्रेशर ऍट पॉइंट सी. मग प्रेशर ऍट पॉइंट सी इज इक्वल म्हणजे हा चेंज इन प्रेशर आहे. चेंज इन प्रेशर ऍट पॉइंट सी इज इक्वल टू चेंज इन प्रेशर ऍट पॉइंट डी. त्यालाच आपण काय म्हणूया पी डिनोट करूया. काय डिनोट करूया? पी. आणि हे आपण कशावरून म्हटलंय? अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ. समजलं हे? लक्षात येते? डीच्या तिथे जेवढा प्रेशर चेंज होईल तेवढाच प्रेशर कुठे चेंज होणार आहे? सी पॉईंटच्या तिथे. म्हणून आपण इथे काय लिहिलंय? चेंज इन प्रेशर ऍट पॉईंट सी इज इक्वल टू चेंज इन प्रेशर ऍट पॉईंट डी. आणि ह्या दोघांच्या व्हॅल्यू सेम आहे अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ. आणि त्याला आपण काय घेतलंय? पी घेतलंय. मग हीच व्हॅल्यू पी सी इज इक्वल टू पी ही व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशन मध्ये पुट केली तर आपल्याला फॉर्म्युला काय मिळाला? P is equal to P naught plus H rho G. मग हा पी म्हणजे ऍब्सोल्यूट प्रेशर आहे ना. पी मीन्स कोण आहे? ऍब्सोल्यूट प्रेशर आहे. अँड पी नॉट कोण आहे? ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. त्याला मी तिकडे नेला तर ऍब्सोल्यूट प्रेशर मायनस ऍटमॉस्फेरिक प्रेशर ह्यालाच आपण काय म्हणतो? गेज प्रेशर. म्हणजे आपल्याला गेज प्रेशरची व्हॅल्यू मिळाली एच रो जी. अँड दिस इज द गेज प्रेशर ऑफ दिस गेज प्रेशर ऑफ द गॅस एनक्लोज्ड इन द चेंबर. तर दिस इज अबाउट द मॅनोमीटर. तर तुम्हाला मॅनोमीटर पण समजलं असेल. बघा परत एकदा बघूया. मॅनोमीटर इज यूज टू मेजर द गेज प्रेशर. गेज प्रेशर म्हणजेच कुणामधला डिफरन्स असतो तर ऍब्सोल्यूट प्रेशर आणि ऍटमॉस्फेरिक. तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग मॅनोमीटर कसा असतो? यू शेपचा असतो. इट्स वन एंड इज ओपन टू द ऍटमॉस्फिअर अदर एंड इज कनेक्टेड टू द चेंबर. इट फिल विथ द गॅस अँड इन दिस यू शेप ट्यूब partly filled with the low density liquid such as water and kerosene because it helps to maintain the maximum height difference between two levels in the 2R. लक्षात आलंय? ओके. मग आपल्याला गेज प्रेशर मेजर करायचं होता. मग आपण ए पॉइंटच्या तिथला प्रेशर बघितलं तर ए पॉइंटच्या तिथला प्रेशर काय? इट इज इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर बिकॉज इट इज ओपन टू द ऍटमॉस्फिअर. बी पॉइंटच्या तिथला ऍब्सोल्यूट प्रेशर मेजर केला तर तो किती आला? पी बी इज इक्वल टू पी ए प्लस एच रो जी. पी ए ची व्हॅल्यू काय? पी नॉट. ओके. ते बघूया. इथे ऑब्झर्व केला बी पॉईंट आणि सी पॉईंटची हाईट सेम आहे. म्हणजे प्रेशर ऍट पॉईंट बी इज इक्वल टू प्रेशर ऍट पॉईंट सी. म्हणजे सीच्या तिथला प्रेशर मिळाला पी सी इज इक्वल टू पी नॉट प्लस एच रो जी. बट अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ द चेंज इथे आपण गॅस फिल केला त्या गॅसमध्ये आपण डी पॉईंटच्या तिथे जर चेंज इन प्रेशर केला तर तो इक्वली ट्रान्समिट होतो कुठपर्यंत? तर पॉईंट सी पर्यंत. ओके. म्हणजे सीच्या तिथे पण चेंज इन प्रेशर काय असेल? सेम. म्हणजे चेंज इन प्रेशर ऍट पॉईंट डी इज इक्वल टू चेंज इन प्रेशर ऍट पॉईंट सी अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ. त्यालाच आपण पी म्हणतो. मग ह्या इक्वेशन मध्ये व्हॅल्यू पुट केली तर काय आली? पी इज इक्वल टू पी नॉट प्लस एच रो जी. मग फायनली आपल्याला डिफरन्स मिळाला जो ज्याला आपण गेज प्रेशर म्हणतो. ऍब्सोल्यूट प्रेशर मायनस ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू गेज प्रेशर. म्हणजे गेज प्रेशर कुणाचा? ह्या गॅसचा. किती आला? एच रो जी. मग तुम्हाला मॅनोमीटर पण समजला असेल तर हे नोट डाऊन करून घ्या. ओके. तर आपण दोन प्रेशर मीटर बघितलं बॅरोमीटर अँड
मॅनोमीटर. आता त्याच्यावरून आपण प्रेशर मेजर करतो, पण बॅरोमीटरवरून आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करतो. तर त्या ॲटमॉस्फेरिकचे थोडेसे कन्वर्जन्स बघूया आपण. एक न्यूमरिकलसाठी हे तुम्हाला लागू शकतं. ओके, तर वन ॲटमॉस्फेरिक प्रेशर, ज्याला स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणतो, त्याची व्हॅल्यू किती असते? 101325 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, त्यालाच आपण काय म्हणतो, दुसरे एसआय युनिट काय, प्रेशरचं, पास्कल. तर हे स्टँडर्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशरचे. जर आपण इथे 3 डिजिट जर सरकवले तर काय, 101.325 × 10³ पास्कल होईल. 10³ म्हणजेच किलो, म्हणजेच 101.325 किलो पास्कल. तर किलो पास्कल मध्ये मोजू शकतो आपण, मेगा पास्कल, असे वेगवेगळ्या युनिटमध्ये आपण त्याचं कन्वर्जन करू शकतो. तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. आता दुसरे एक युनिट असतं ते म्हणजे बार. ओके, तर बार हे सुद्धा एक प्रेशर मेजर करायचंच युनिट आहे. बघा, 1 बार म्हणजेच किती असतो? 1 बार = 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. किती असतो? 1 बार = 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर, और 10⁶ डाईंग पर सेंटीमीटर. हे एसआय युनिट मध्ये आणि हे सीजीएस मध्ये लक्षात येते. काय सांगितलं बघा, वन इम्पॉर्टंट आहे, हे महत्वाचं आहे. 1 बार = किती आहे? 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर और 10⁶ डाईंग पर सेंटीमीटर. येते लक्षात? मग ऍटमॉस्फेरिक प्रेशरचं कन्वर्जन बार मध्ये कसं करू शकतो? तर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू काय असतो? 1.01325 bar. काय असतो? 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू 1.01325 bar. आले लक्षात? ओके, म्हणजे इथे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि बार मधलं आपण रिलेशन बघितलं. आता तसंच दुसरं एक युनिट असतं टॉर, म्हणजे टोरिसेलिसच्या नावाने हे केलेले टॉर. तर 1 टॉर म्हणजेच काय असतो? 1 mm of Hg. ह्याचा अर्थ समजून घ्या. बघा, आपण बॅरोमीटर वापरलेला होता, बॅरोमीटर. ह्या बॅरोमीटर मध्ये आपण एक ट्यूब घेतलेली, ती अशी इन्वर्ट केलेली, आणि इथपर्यंत तुमची लिक्विड लेवल होती असं समजा आपण. तर ही जी एच हाईट आहे ती बॅरोमीटर मध्ये किती आली? 76 cm. 76 cm म्हणजेच किती? 760 mm. समजतंय? पण आता एक्झाम्पल इथे आपलं चालले 1 mm. जर समजा ही हाईट किती असती? 1 mm असती. ही हाईट किती असती? 1 mm. तर ह्या 1 mm हाईटच्या लिक्विड कॉलमने इथे जो एक्झर्ट केलेला प्रेशर आहे ना, त्या प्रेशरला काय म्हणायचं? 1 torr. आले लक्षात? 1 mm ऑफ मर्क्युरी कॉलम एक्झर्टिंग द प्रेशर इक्वल टू 1 torr. कळालंय? 1 mm च्या हाईटच्या मर्क्युरी कॉलमने जेवढा प्रेशर क्रिएट होतो तो प्रेशर किती असतो? 1 torr. आले लक्षात? ओके, पण आपण आपल्याला 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरशी रिलेशन काढायचे. मग बघा, 760 torr म्हणजेच किती होतो? 760 mm of Hg. आणि 760 mm म्हणजेच किती झालं? 76 cm. किती झालं? 76 cm ऑफ मर्क्युरी कॉलम. मग बघा, 76 cm ऑफ मर्क्युरी कॉलम, जर समजा ही हाईटच किती असती? ही हाईट आपण स्टँडर्ड हाईट किती आहे? 76 cm असं म्हणतोय. बघा, ॲटमॉस्फेरिक प्रेशरची अजून एक डेफिनेशन तयार होते. द 76 cm ऑफ मर्क्युरी कॉलम एक्झर्टिंग द प्रेशर ॲट दिस पॉइंट इज इक्वल टू 1 ॲटमॉस्फिअर. आले लक्षात? और इट इज इक्वल टू 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. 76 cm ह्या मर्क्युरी कॉलमने इथे क्रिएट केलेला जो प्रेशर असेल किंवा एक्झर्ट केलेला जो प्रेशर असेल तो किती असतो? 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग बघा, आपण 760 torr घेतोय. 760 torr म्हणजेच किती झाला? किती हाईट झाली ह्याच्यानुसार? 1 torr साठी 1 mm. मग 760 साठी किती mm? 760 mm. आणि 760 mm म्हणजेच किती झाला? 76 cm. आणि 76 cm ऑफ मर्क्युरी कॉलम एक्झर्टिंग द प्रेशर इक्वल टू 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे त्याच्यावरून रिलेशन जर काढलं तर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू 760 torr. तर हे झालं ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि टॉर मधलं रिलेशन. तर असे वेगवेगळे रिलेशन्स आपल्याला यूज करावे लागतात प्रेशरचं. ज्यावेळी न्यूमरिकलचा पार्ट येईल त्यावेळी आपल्याला लक्षातच येईल, पण हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या. तर माझ्या मते तुम्हाला
बॅरोमीटर आणि मॅनोमीटर हे दोन्ही सुद्धा समजले असतील. ओके, तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. थँक्यू.